समुद्र अथा विशाल नजरेच्या डब्यात न येणार. त्यामुळेच की काय पृथ्वीवरील सर्व भूखंडांनाही चारही बाजूने आपल्या कवेत घेण्याची ताकद या समुद्रात आहे. समुद्र मानवाला नेहमीच खुणावतात. त्यामुळे सर्वांनाच या महाकाय समुद्राच्या पोटात काय आहे याची उत्सुकता असते. ही उत्सुकताच माणसाला समुद्राकडे खेचून आणते. आणि मग काय वेगवेगळ्या मार्गाने आपण त्याचा शोध घेत असतो. पर्यटन हा त्यापैकीच एक चांगला अनुभव देणारा मार्ग. खरं तर याच मार्गाने समुद्र आपल्याला कळू लागले. आपणही पाहूयात आपल्या कोकणच्या समुद्रातील सुंदर विश्व, समुद्र विश्व. सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा आणि हा पर्यटन जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र होण्यासाठी आता सज्ज होतोय. त्यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रामध्ये काही अभिनव प्रयोग देखील करण्यात येणार आहेत. नेमके हे काय काय प्रयोग आहेत तेच आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत. कोकणचं समुद्र पर्यटन वाढवण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले, पण आता कोकण पर्यटनाचा चेहराच बदलण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय. जी विराट नौका आहे ती अंडरग्राऊंड म्युझियम त्याच्यामध्ये करायचं, त्याच्यामध्ये जे आपल्या आज कोरल्स वगैरे आहेत ती वाढू शकतील. तुम्हाला 6 महिन्यामध्ये असं दाखवून की पहिली सबमरीन सिंधुदुर्गमध्ये येईल आणि ते तुमचं समुद्राच्या खालचं विश्व हे त्या सबमरीनमधून त्यांना बघता येईल. INS विराट भारताची दुसरी विमानवाहू युद्धनौका. ही युद्धनौका आता भारतीय नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झालेली आहे. मात्र निवृत्तीनंतर या विशाल युद्धनौकेचं नेमकं काय करायचं हा प्रश्न भारतीय नौदलासमोर होता आणि हा प्रश्न सोडवलाय महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्गच्या या समुद्रामध्ये INS विराटला पर्यटनासाठी जलसमाधी देणार आहे. अशा प्रकारचा आशिया खंडातला हा पहिलाच अभिनव प्रयोग देखील असणार आहे. निवृत्त INS विराटचं कोकणजवळच्या समुद्रात अंडर वॉटर म्युझियम करणं हा व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी प्रयोग असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. INS विराट आहे, नेहमी ज्याला फ्लोटिंग एखादी बोट असते त्याला मेंटेनन्स कॉस्ट फार हाय असतं. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे साहेबांची इच्छा होती की विक्रांतवर म्युझियम व्हावं, परंतु इकॉनॉमिकली फिजिबल होऊ शकलं नाही कारण त्याला फ्लोटिंगसाठी जो खर्च आहे तो खूप जास्त आहे. इथं तुम्ही एकदा सबमर्ज केल्यानंतर सबमर्ज करायला जो खर्च लागेल तो लागेल, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ते चालवण्यासाठी काहीच खर्च करावा लागत नाही, ह्याचं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेनं त्यांची विमानवाहू युद्धनौकेला जलसमाधी देऊन तिचं अंडरवॉटर म्युझियम केलंय आणि हा प्रयोग यशस्वीही झालाय. अशाच विविध युद्धनौका समुद्रात विसर्जित करून अनेक देशात त्यांचं अंडरवॉटर म्युझियम करण्यात आलंय. आणि हे अंडरवॉटर म्युझियम पाहण्याचा थरारक अनुभवही पर्यटकांनाही आवडतोय. आणि हा थरारक अनुभव आपल्याला स्कुबा डायव्हिंग करत पाहावा लागतो. अशा प्रकारे दर्जेदार स्कुबा डायव्हिंगचा अनुभव देणाऱ्या चांगल्या संस्थाही आपल्याकडे उपलब्ध आहेत. मालवण तारकर्लीमधल्या MTDCचं स्कुबा डायव्हिंग सेंटर त्यासाठी प्रसिद्ध आहे. खोल समुद्रातील विश्व पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग हा उत्तम पर्याय. थेट समुद्रात उतरण्याआधी स्कुबा डायव्हिंगचे नियम जाणून घेण्यासाठी 2 तासांचं ट्रेनिंग आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीमध्ये आता आपण आहोत आणि या तारकर्लीमध्ये स्कूबा डायव्हिंग आणि स्कूबा ट्रेनिंग सेंटर देखील आहे. या सेंटरमध्ये नेमकं स्कूबा डायव्हिंग आणि ट्रेनिंग कसं दिलं जातं हेच आपण पाहणार आहोत. स्कूबा डायव्हिंगसाठी हा वेट सूट घालणं आवश्यक आहे, तो आता मी घातलेला आहे आणि त्यासाठी काय काय अजून आवश्यक गोष्टी असतात हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत या स्कूबा डायव्हिंग सेंटरचे ट्रेनर, जे आता मला सांगणार आहेत की वेट बेल्ट कसा घालायचा. आता तुम्हाला फक्त समोर बेंड व्हायचं. ओके, स्विमिंग पूलमध्ये जाते. ट्रेनरने सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचं पालन देखील करतोय. स्कूबा डायव्हिंगचं ट्रेनिंग घेताना पाण्याखाली जाण्यापूर्वी हा मास्क घालणं खूप महत्त्वाचं असतं, कारण हा मास्क घातल्यानंतर तुम्हाला पाण्याखाली श्वासोच्छ्वास नीट घेता येणार आहे. पाण्याखाली गेल्यानंतर नाकाने श्वासोच्छ्वास करायचा असतो, तर तो तोंडावाटे करायचा असतो आणि त्यासाठीच हा मास्क असतो. एकमेकांशी कसा संवाद साधायचा, त्यासाठी कशी इशाऱ्यांची भाषा आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ट्रेनर आहे. ट्रेनर, त्यांचं कसं इशाऱ्यांची भाषा आहे कानाखाली आम्ही बोलणं, त्यामुळे ॲक्शन्स आणि आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतो. आता सिग्नल्स आहेत, पहिला आहे या ओके. जेव्हा मी तुम्हाला विचारणार ओके, तुमचं ओके हा क्वेश्चन पण आहे आणि आन्सर पण आहे. जर तुम्ही सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही पण ओके देणार. जर समजा मी तुम्हाला ओके विचारलं आणि जर समजा काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सिग्नल आहे समथिंग इज रॉंग. आता काय रॉंग आहे ते कसं कळणार. आता हा मास्क आहे, मास्क प्रॉब्लेम, कान प्रॉब्लेम किंवा जो काही प्रॉब्लेम असेल तो पॉईंट आउट करतो. त्यानंतर हा सिग्नल आहे डाऊन, गो डाऊन. गो डाऊन म्हणजे पाण्याखाली, पाण्याखाली हा सिग्नल आहे गो डाऊन. ठीक आहे, तर हे बेसिक सिग्नल्स आहेत ते आपण फॉलो करणार आहोत. त्याच्यानंतर अजून काही सिग्नल्स आहेत, म्हणजे आता मी कोणती स्किल्स पाण्याखाली जायची शिकावला, तर ते जर समजा नाही झाली तर मी ही साईन देईन, म्हणजे रिपीट. नाही समजलं तर मी मला सांगणार की तुम्ही पण रिपीट व्यवस्थित नाही केली तर मी सांगणार. आणि त्यानंतर मी सांगेन की यू वॉच मी, त्यावेळी फक्त मला स्थिर राहून फक्त मी काही करतो. तर ही पाण्याखालची सांकेतिक भाषा आहे आणि या सांकेतिक भाषेमध्येच दोन स्कूबा डायव्हर एकमेकांशी संवाद साधतात. दोनपेक्षा अधिक ग्रुप प्रेझर असतील काही स्कूबा डायव्हर, ते देखील एकमेकांशी या सांकेतिक भाषेमध्ये एकमेकांशी संवाद साधतात. स्कूबा डायव्हिंगचं आजचं पूल सेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. स्विमिंग पूलमध्ये स्कूबा डायव्हिंगसाठी काय काय अत्यावश्यक उपाययोजना केलेल्या असतात, त्याचबरोबर सुरक्षेचे काय काय नियम आहेत, त्यांचं सारं शिक्षण मी आज घेतलं आहे माझ्या ट्रेनरसोबत. परंतु खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे खोल समुद्रामध्ये. सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यापासून आता आपण खोल समुद्रात चाललेलो आहोत. 10 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये काय नैसर्गिक खजिना आहे, काय तिथे जीवसृष्टी आहे, त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत राज्य सरकारच्या स्कूबा डायव्हिंग सेंटरचे महाव्यवस्थापक सारंग कुलकर्णी सर आहेत, ज्यांनी गेले 10 वर्ष समुद्र जीव संशोधनामध्ये खूप मोठी कामगिरी केलेली आहे.
खूप मोठं जीव संशोधन केलेलं आहे, त्यांच्याकडनं आपल्याला अधिक माहिती तिथली मिळणार आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आपण नेमकं कुठे जाणार आहोत, तिथे नेमकं काय काय आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. सर सांगा नेमकं तिथे काय काय आहे. आत्ता आपण ह्या कर्ले खाडीतून खुल्या समुद्रात चाललो आहे. आत्ता ही खाडी आहे आणि 2 मिनिटातच आपण खुल्या समुद्रात जाणार आहोत. जेव्हा आपण आज समुद्रामध्ये जातो तिथं काही दगडाळ बेटांची एक समूह आहे आणि त्या समूहामध्ये बऱ्यापैकी खोल समुद्र आहे. तिथे खाली गेल्यावर दगडांच्या गुहा, दगडांचे भिंतही त्या सगळ्या बघायला मिळतात. त्याचबरोबर तिथलं पाणी हे क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तिथं प्रवाळं मोठ्या प्रमाणात आहेत, सॉफ्ट कोरल्स आहेत, माशांचे मोठे थवे आहेत. तुम्हाला स्नॅपर्स, ग्रुपर्स, बाराकुडाज, बटरफ्लाय फिश, मुरी शायडोल, तुम्ही ह्या स्नॅप बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. सिंधुदुर्गात तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर निवती दीपगृह आहे. या दीपगृहा परिसरात अनेक बेट देखील आहेत. याच बेटांपैकी ट्रिगर बेटांच्या समुद्र तळातील जीवसृष्टी पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग टीम तयार होते. काल स्विमिंग पूलमध्ये मी स्कुबा डायव्हिंगचं ट्रेनिंग घेतलं, पण ते ट्रेनिंग आता खऱ्या अर्थाने त्या ट्रेनिंगची कसोटी लागणार आहे, कारण मी खोल समुद्रात आलोय. मी देखील आता जंप मारणार आहे. समुद्राच्या पोटात गेल्यावर तिथलं विश्व पाहताना आपण हरवून जातो. समुद्रातील रंगीत मासे, पाण वनस्पती, समुद्राखालचा तळ, सारं काही नेत्रदीपक आणि अद्भुत आहे. खरंच समुद्राखालील विश्व आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात आहे. मी ट्रिगर आयलँडच्या अगदी जवळच आहे. तुम्ही इथे माझ्या बाजूला बघू शकता की मागच्या बाजूला एक नैसर्गिक गुफा आहे. हजारो वर्ष लाटांच्या तडाख्याने ही नैसर्गिक गुफा जी आहे ती तयार झालेली आहे आणि या नैसर्गिक गुफेच्या आतमध्ये आपल्याला अंधार देखील दिसतो आहे आणि त्या अंधारामध्ये काही पक्ष्यांची देखील हालचाल आपल्याला दिसते. नैसर्गिक गुफेच्या वरच्या बाजूला काही पक्षी आहेत ज्यांनी आपली घरटी देखील बांधलेली आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात माशांचा वावर जो आहे तो देखील आपल्याला दिसतो आहे. एक प्रकारे नैसर्गिक घर जे आहे ते माशांचं देखील आहे आणि पक्ष्यांसाठी देखील आहे आणि हे फार असं दुर्मिळ जे आहे ती नैसर्गिक गुफा जे आपल्याला इथे पाहायला मिळतात, जे सिंधुदुर्ग किनाऱ्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती आपल्याला हे सर्व निसर्गाची जी वैविध्य रूप आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. डायव्हिंग खरं तर खूप चॅलेंजिंग क्रीडा प्रकार आहे आणि या स्कुबा डायव्हिंगचे जे डायव्हर्स आहेत ते आता आपल्या सोबत आहे. तुम्ही तर माझ्या सोबत बघू शकता ही सर्व टीम आहे ज्यांनी मला समुद्राच्या पोटामध्ये काय काय आहे ते स्कुबा डायव्हिंग करत दाखवलेलं आहे. आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत. आपल्यासोबत ट्रेनर देखील आहेत आणि इतर डायव्हर्स देखील आहेत. आता आपण तुमच्यासोबत खाली गेलो, काय काय आपल्याला दिसलं? म्हणजे खूप मोठे मासे, कलरफुल मासे दिसले, खाली नैसर्गिक संपत्ती जी आहे आपले वनस्पती ते देखील दिसले. काय थोडक्यात सर? अभियान कसं जायंट ग्रुपर पण बघितला, एक मोठा ग्रुपर बघितला, ब्ल्युरिंग एंजल पण होते, त्याच्यानंतर मॉरी शायडल पण होतं, त्याच्यानंतर स्वीट लिप्स पण होत्या, बाराकुडा पण होत्या. ओके, मोठा शोल होता म्हणजे बऱ्यापैकी मोठे ग्रुपच्या ग्रुपने होते. आपल्यासोबत काही मुली देखील. तुम्ही मला सांगा की स्कुबा डायव्हिंग करताना खूप चॅलेंज आहे, म्हणजे आपण टीव्हीवर फक्त बघतो की हा पाण्याखाली गेले, पण ॲक्च्युअल खूप चॅलेंज आहे त्याच्यामध्ये. काय चॅलेंज आहे आणि मुलगी देखील हा प्रकार जो आहे तो करू शकते स्कुबा डायव्हर्स? एक तर आपल्याला स्वतः आवड असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे आपल्या परिवाराचा साथ असला पाहिजे आणि आपल्यासोबत जे काय असणार सर किंवा शिक्षक वगैरे तर त्यांचा पण आपल्याला पूर्णपणे साथ भेटेल तर आम्ही असेच मुली घडले जातो.
तू कधीपासून डायव्हिंग करते आणि कसं वाटतं? माझ्या 25 डाईव्ह झालेल्या आहेत आणि गेला एक महिना डाईव्ह करते आहे, त्याच्या अगोदरही केलं होतं आणि मुलगी म्हणून असं काही विशेष चॅलेंज जाणवला नाही अजून तरी. तुम्हाला काय वाटतं? स्कूबा डायव्हिंग एक चांगला खेळ आहे, त्यामुळे लोक बाहेर जातात स्कूबा डायव्हिंग करायला, पण तसं नाही आहे. आपल्या कोकणात पण खूप चांगलं स्कूबा डायव्हिंग आहे, खूप चांगले कोरल्स आहेत. लोकांना माझं एकच सांगायचं आहे की इथे या, हा एक लाईफटाईम एक्सपिरियन्स आहे, इथे डायव्हिंग करून जा, तुम्ही कधीच विसरणार नाही. आपल्यासोबत या संपूर्ण टीमचे प्रमुख देखील आहेत. सारंग सर, काय सांगाल तुमच्या टीमबद्दल आणि या स्कूबा डायव्हिंगबद्दल जे आता आपण केलं? पहिल्यांदा जर आपण टीमबद्दल बोलताल, मला एक सांगायला अभिमान होतो वाटतो की ही पूर्ण टीम ही स्थानिकांची आहे. हे आधी सर्वजण फिशिंग करत होते आणि आज हे एक नावाजलेले डाईव्ह इन्स्ट्रक्टर झालेले आहेत. हर्षाली ही सिंधुदुर्गातली पहिली महिला डाईव्ह मास्टर झालेली आहे. गोविंद आहे, तो सिंधुदुर्गातला पहिला इन्स्ट्रक्टर आहे. आपल्याकडे रुद्राक्ष आहे, तो इन्स्ट्रक्टर आहे. घनश्याम हा आपल्या वेंगुर्ल्याचा डाईव्ह मास्टर आहे. आपल्याकडे अँथोन आहे, हा आपल्या मालवणचा आहे. यतीन मेहतर मालवणचा आहे. स्नेहा आत्ता आपली मुंबईवरून आलेली आहे आणि ती आपल्याकडे डाईव्ह मास्टरचा कोच करते. त्यामुळे एक अभिमानाची गोष्ट आहे की हे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कूबा डायव्हिंग आहे, हे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं वर्ल्ड स्टँडर्ड. आणि मला मी अभिमानानं सांगेल की जे आपली डायव्हिंग प्रॅक्टिसेस आहे, हे जे आपलं MTDCचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट्स आहे तारकर्लीमध्ये, जे आम्ही स्टँडर्ड वापरतो हे वर्ल्डमधले जे अबोव ॲव्हरेज स्टँडर्ड आम्ही वापरतो आणि त्याच्यामुळं पर्यटकांना सर्वात सुरक्षित, कारण हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, ते सुरक्षित झालं पाहिजे आणि त्याचबरोबर खरी मजा हे पाण्याखालचं विश्व बघण्याची आहे, तर त्याचा आनंद पण उपभोगता आला पाहिजे. एक तर पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. जर आपण गोव्याचा ग्रोथ रेट बघताल पर्यटकांचा, तो 5%च्या इथं आसपास अडकलेला आहे. जो इंडियाचा ॲव्हरेज रेट आहे तो 10%च्या ग्रोथ रेट आहे, पण सिंधुदुर्गामध्ये दर वर्षाला 15-20% ग्रोथ होते. पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि मला वाटतं की आपण हे पर्यटकांचं जो अट्रॅक्शन आहे, जो इंटरेस्ट आहे, तो आपण वर्षी वेगवेगळ्या गोष्टी ॲड करून तयार केला पाहिजे आणि मला वाटतं नक्कीच बऱ्याच गोष्टी भविष्यामध्ये होणार आहेत आणि तुम्हाला लक्षात येईलच पुढे. म्हणजे की सर्व टीम जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि याबरोबरच या टीममधून आपल्याला खूप मोठा एक दिसून आलेलं आहे की हे सगळं टीम वर्कने काम करतात. कारण स्कूबा डायव्हिंग हा अतिशय धाडसी प्रकार आहे आणि या धाडसी प्रकारामध्ये हे सगळे आता प्रोफेशनल डायव्हर्स जे आहेत ते तयार झालेले आहेत पर्यटकांना एक नवीन समुद्र विश्व जे आहे ते दाखवण्यासाठी. समुद्रातील अप्रतिम निसर्ग पाहायचा असेल तर स्कूबा डायव्हिंग हा एक उत्तम पर्याय आहे. आणि याच स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून कोकणात नवीन पर्यटन सुरू होत आहे, त्यामुळं आता कोकणातील समुद्र विश्व पाहायला तुम्ही कधी येत आहात?